पिंजारी समाजाचा सामुदायिक विवाह 16/8/1923 रोजी 11 वाजता हातेमा मस्जिद समोर हजन बी सामरा हायस्कूल या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या सामुदायिक विवाह सोहळा प्रसंगी धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, मुंबई, मध्य प्रदेश, गुजरात राज्यातून सामुदायिक विवाहासाठी हजेरी लावली. पिंजारी समाजातील 4 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. सामुदायिक विवाह सोहळ्याचा उद्देश समाजाने एकत्र येऊन समाजाचा वेळ पैसा वाचावा, तसेच सर्वांचा वेळ वाया जाऊ नये, एकाच छताखाली अनेक जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडावा. हा विवाह सोहळा अनेक वर्षापासून आयोजित करत येतो. या प्रसंगी माजी तहसीलदार फिरोज मंसुरी व इतर मान्यवर यांच्या सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी पिंजारी सामुदायिक समिती व समाज बांधव यांनी अथक परिश्रम घेतले होते. तहसीलदार, आजचा जो प्रोग्राम आहे हा 13वा कार्यक्रम आहे आमचा. दरवर्षी आम्ही जे गरीब स्तरातील लोक आहेत, नवरा नवरते व नवरी यांचे आम्ही सामूहिक विवाह लावून देत असतो. तर आजच्या प्रोग्रामला जवळजवळ मुंबई, नाशिक, जळगाव, अंमळनेर, सुरत, अहमदाबाद इथून लोक आलेले आहेत आणि हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही करणार अशी आमची अजून इच्छा आहे. बस बाकी काही अडचणीमुळे ते बाकीचे दुसरीकडे चालले गेलेत, तर काही हरकत नाही, चालू असते. यांचा फायदा घ्यावा आपण, हे जे सामूहिक विवाह आहे यांचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. आणि जो उठसूट जो तलाक देतात तो त्यांनी देऊ नये, तो पंचामध्ये बसून त्याची तडजोड करून घ्यावी आणि नंतरच कुठला तरी निर्णय घ्यावा. तर एकदम घाईगर्दीत तलाक देऊ नये आणि जे असतील झगडा भानगडी ज्या असतील आपसातल्या, त्या त्यांनी समाजाच्या पंचांकडनं सोडून घ्याव्या आणि संसार करावा. आमच्या समाजामध्ये मागासलेले आहेत, त्यांच्याकडे ऐपत नाही घरी लग्न करण्याची, त्यांनी याचा फायदा घ्यावा अशी आमची इच्छा आहे. आजच्या बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात.